नमस्कार मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी अठरा जानेवारी भागामध्ये आजी आज आनंदात म्हणते रुपाली आधी सुखरूप परत आला पण रुपालीचं काही लक्ष नसतं सगळे आश्चर्याने तिच्याकडं बघत असतात आजी म्हणते रुपाली आता ती भानावर येते आणि म्हणते हा आई ती ते अगं आधी आलाय रुपालीचं नाटक सुरू होतं ती वी आधी कसं आहेस तू अरे तुला नाक चावला माझ्या जीवात जीव नव्हता आधी म्हणतो आई मी व्यवस्थित आहे तू अजिबात काळजी करू नको पन, ती म्हणती अरे पण हे झालंच कसं ती असती का बोलली ना तो नाक खूप हिशारी आहे आणि तरी पण तू तु व्यवस्थित तुम्ही व्यवस्थित टेस्ट केल्या ना नेत्रवंती बाईसाहेब तुम्ही काळजी ना करू का अद्वैत साहेबांच्या शरीरात त्या विषाचा एक कण पण नाही रुपाली तिच्याकडं फक्त बघत राहते अद्वैतला मात्र आश्चर्य वाटतं नेत्रा म्हणते तो नाक बिनविशारी होता रुपाली म्हणते मग आधीला त्रास कसा झाला आता शेखर सांगतो डॉक्टर म्हणाले नाक चावला की बरेच जण घाबरतात त्यामुळे असा त्रास होऊ शकतो आधी म्हणतो हो मला चक्कर आली होती पण मी आता ठीक आहे तनु म्हणतो ब्रो तुला रेस्ट करायला सांगितली या त्यावर आदोवे स्माइल करतो आणि मान हलवतो रुपाली त्याचा हात पकडते आणि म्हणते चल मी तुला बेडरूममध्ये सोडते नेत्रवंती नाही बाईसाहेब मी जाते घेऊन तुम्ही देव पाण्यात ठेवले ना ते काढून ठेवा आणि दिवेसमोर साखर ठेवा रुपाली स्माइल करते पण तिला खूप राग येतो नेत्रा आधीला घेऊन जाते आजी म्हणते चला आपण देवापुढे साखर ठेऊ सगळे निघून जातात पण इंद्राणी शेखर आणि रुपाली तिथेच उभा राहतात तिच्या चेहऱ्यावर राग असतो आणि ती डोळे पुसते आधी आणि नेत्रा बेडरूममध्ये येतात ती घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते तो तो नेत्रा नेत्रामध्ये साहेब तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं तिच्या रडण्यामुळे आदवाईच्या पण डोळ्यात पाणी येतं तिवून ती थी बसा तो बेडवर बसतो आणि ती त्याच्या पायाजवळ आणि म्हणते तुम्हाला नागाने दंश केल्यापासून डॉक्टर सांगेपर्यंत तुम्ही बरे आहात मी एक एक क्षण कसा काढला ते माझ्या मलाच माहिती माझ्यासाठी जगच थांबलं होतं असं वाटत होतं माझ्या अद्वैत साहेबांना काही होण्यापेक्षा मलाच काहीतरी झालं पाहिजे तो तिला जवळ घेत म्हणतो नेत्रा मला कसं काय झालं असतं माझी नेत्रा माझ्या आणि मृत्यूच्यामध्ये भिंत बनून उभी होती नेत्रा त्या नागाने जेव्हा दंश केला ना तेव्हा मला काही कळत नव्हतं पण हॉस्पिटलमध्ये तू माझ्याजवळ आली ना तेव्हा मला असं वाटलं माझी नेत्रा माझ्याजवळ आहे मला काही होणार नाही आहे आता तो बरंच काही बोलतो नेत्रावती साहेब जेव्हा जेव्हा मी तुमच्यासोबत असेल ना तेव्हाच तुम्ही विरोचकाला भेटणार अद्वैत म्हणतो नेत्रा मला आईची खूप काळजी वाटते त्या विरोचकाने आईला काही केलं तर आणि त्या नागाने मला दंश केला मला काही नाही झालं पण इतरांना झालं तर नेत्रावंती साहेब तुम्हाला काही झालं नाही कारण तुम्ही त्रेता युगात सर्पलिपीमध्ये जन्म घेतला होता त्यामुळे त्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही आता दोघांचं बरंच काही बोलणं होतं इकडे रुपाली आस्तिकाचा गळा दाबते आणि म्हणते गद्दार तुझ्याकडून चूक कशी झाली त्रेता युगामध्ये तुझ्या विषाने अख्खी नदी विषारी व्हायची कलियुगात येईपर्यंत तुझं विष कमी झालं का आस्तिका म्हणते माफी असावी पण मी अद्वैतला व्यवस्थित चावले आणि सगळं विष त्याच्या शरीरात सोडलं रुपाली भयंकर तापलेली असते तेवढ्यात दारू असतं आता आस्तिकावरचा नाग रुपालीच्या हातात येतो ती खाली टाकून देते नाक पळून जातो आणि रुपाली दारू उघडते शेखर दारात उभासतो ती रागाने म्हणते आत यायचं तो काहीच बोलत नाही आणि आत जातो नेत्रा दिव्याचे आभार मानत असते तेवढे इंद्राणी येते आणि जुडून उभा असते नेत्रा रडत तिला मिठी मारते आणि म्हणते आत्या आदवाई साहेबांवर त्या विषाचा काहीच परिणाम झाला नाही पण बाकीच्या सगळ्यांना त्या नागापासून भीती आहे इंद्राणी म्हणते उद्या सकाळी ती अस्तिका येणार आणि नेत्रा तिला घरामध्ये जिथे नाग शोधायचा ना तिथे शोधू दे रुपाली रागामध्ये आदवायच्या रूमकडे जात असते आणि मनात म्हणते धोकेबाज तेव्हा पण वाचला आणि आता पण वाचला पण आज मात्र तू माझ्यापासून नाही वाचू शकत काही झालं तरी आज मी तुला मारणार ती दारवाजवतीन म्हणते आधी आधी अद्वैत म्हणतो आई आणि उठायला लागतो पण त्याला आठवतं नेत्राचं बोलणं साहेब मी असल्याशिवाय तुम्ही विरोचकाला भेटायचं नाही तो खाली बसतो आणि म्हणतो आई तिकडे नेत्रा आहे का ती आधी तू दार तु ताई तु ना मला तुझ्याशी बोलायचं आहे तो म्हणत आई तू नेत्राला बोलव ना ती अरे ती खाली कामात आहे पण तू काळजी नको करू माझ्यावर विरोचकाचा काहीच प्रभाव नाही आहे उघड ना आधी दार मला तुझ्याशी बोलायचं आहे रुपाली एवढी आग्रह करत असते की अद्वैतचं काहीच चालत नाही तो दार उघडतो तेवढ्यात नेत्रा येते रुपालीच्या मागे पटकन आज शिरते आणि म्हणते बाईसाहेब तुम्हाला काही हवं आहे का रुपाली म्हणते नाही मी माझ्या आधीला डोळ्याने बघायला आले मला खूप काळजी वाटत होती तो बरा आहे की नाही नेत्रा म्हणते ते बरे आहेत तुम्ही काळजी नका करू साहेब तुम्हाला आराम करायचा ना तुम्ही आराम करा आणि रुपाली आणि अद्वैतच्या मध्ये उभा राहते रुपाली अद्वैतला खूप बघण्याचा प्रयत्न करते पण नेत्रा काय बघू देत नाही आधी म्हणतो नेत्रा मला खूप कंटाळा आला मी खाली जातो आणि आजीशी बोलतो ती म्हणते ठीक आहे साहेब जा तुम्ही तो गेल्यानंतर रुपाली दार लावून घेते आणि म्हणते किती वाचवणार मी तुम्हाला सगळ्यांना मारणार आणि तुम्ही सगळे मरणार आता नेत्रा म्हणते मरणार नाही मारणार मी तुम्हाला मारणार आणि मरणसुद्धा मी सजाशजी देणार नाही तुम्हाला आजपर्यंत तुम्ही इतरांना ज्या काही येताना दिल्या ना त्या सगळ्या यतना मी तुम्हाला मारतानी भोगायला लावणार नेत्राचं बदललेलं रूप बघून रूपाली हदरते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद